दरम्यान एकनाथ शिंदेंच्या मागे दिल्लीतली महाशक्ती असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. दिल्लीच्या इशाऱ्यावर राज्यात डोंबाऱ्याचा खेळ चालतो असा देखील टोला संजय राऊतांनी लगावलाय. तसंच दिल्लीत डमरू वाजतो आणि हे लोक इथे नाचतात अशी देखील टीका संजय राऊतांनी केली आहे. तसंच शिंदे आणि अजित पवारांमध्ये भांडणं लावण्याचे प्रयत्न सध्या सुरू असल्याचं देखील संजय राऊतांनी म्हटलंय. एकनाथ शिंदे यांच्या मागे कोणी इथे कोणीही काय संकटमोचक शक्तिमोचक काय म्हणतात असं कोणी नाहीये. बरं का, हातात सत्ता असल्या होती ते सगळे मोचक होतात आणि मोदक होतात. पण कुठे फसलं आहे, कोणी काही फसलं नाही. दिल्लीच्या सूचनेनुसार हे सर्व डोंबाऱ्याचे खेळ महाराष्ट्रात सुरू आहेत. दिल्लीतून डमरू हलताय, त्यानुसार जो तो आपापल्या भागामध्ये उड्या मारतो आहे. एखादी महाशक्ती पाठीशी असल्याशिवाय दिल्लीतली भारतीय जनता पक्षातलीच एकनाथ शिंदे हा खेळ करू शकत नाही तेवढी हिंमत त्यांच्यामध्ये नाही. मुळात अजित पवार आणि शिंदे ह्यांच्यामध्ये तुफान भांडण लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोघांमध्ये एकत्र निवडणुका लढले. काल अजित पवार साहेब आमचे दादा दिल्लीमध्ये होते, सगळं टाकून रात्रभर इथे फिरत होते, अनेक भेटीगाठी गुप्तपणे घेत होते. सरकार महाराष्ट्रात स्थापन होत आहे आणि हे अनेक नेते दिल्लीमध्ये फिरत आहेत. काळजी व्हावं, मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची काळजी भाजपला वाटत नाही आहे. आता अशा परिस्थितीत जे सरकार स्थापन होणार आहे तो एक फार मोठा विनोद असेल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.